राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. मोदी सरकार हाय हाय. आज मैं आपका संपूर्ण भारत देशामध्ये पेट्रोल डिझेल गॅसच्या ज्या काही किमती वाढलेल्या आहेत ह्या किमती अतिशय खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या. आज पेट्रोल डिझेल वाढल्यामुळे सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत आणि जे गॅस सिलेंडरचे भाव आहे तर हे 400 रुपयाहून आज 850 रुपयापर्यंत गेलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचं जगणं अतिशय कठीण झालेलं आहे. तेव्हा केंद्र सरकारने हे सर्व दर कमी करावे आणि सर्वसामान्यांना जगू द्यावं अशा प्रकारचे आमची मागणी आहे. म्हणून यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज एक रिकाम्या गॅस सिलेंडरची तिरडी काढून हे आंदोलन येथे करण्यात आलं आणि कलेक्टर साहेबांना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं निवेदनसुद्धा देण्यात आलं. तेव्हा आमची सर्वांची मागणी आहे की भाववाढ ताबडतोब कमी झाली पाहिजे. तेव्हा केंद्र सरकारचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज केंद्र शासनाचा निषेध करण्यात आलेला आहे. वाढलेल्या दरवाढीमुळं जनता हैराण झालेली आहे. आज सिलेंडरचे भाव 400 रुपयावर 800 रुपये दर 15 दिवसाला 25 रुपयाची वाढ होत आहे. जनसामान्याचं कंबरड मोडलेलं आहे. एरवी पेट्रोलचे भाव 100च्या वर गेलेले आहेत आणि खाद्यपदार्थ अतोनात जास्त भावाने वाढ झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे यवतमाळ जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्वजण केंद्र शासनाचा निषेध करतो आणि ही भाववाढ ताबडतोब कमीत कमी करून जनतेला न्याय द्यावा अशी मागणी करतो. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.